आपल्या बापाचं मान राखणं लई महत्वाचं असते, कळलं का? ठेवशील ना मग? सूरज, माधुरी बरोबर समजवत दिल्याला. चल आपण खाली जाऊन बोलू. माझं पाहते, चला बरं आराम कर. चला सूरज, तुला लोड घेऊ नकोस. अरे युवराज हळूहळू सुधारून मला गॅरंटी आहे. नाही राहणार आता, एवढं आठवती कोण असते काय? अरे बारकी पोरं अशीच असतात. लक्ष्मी नाही का कधी कधी रुसून बसते? लक्ष्मीचा रुसवा राग आणत नाही, युवराजचा रुसवा राग आणतोय. हाताची पाची बोट सारखी असतात का मला सांग. नाही ना व, युवराज आणि लक्ष्मी मध्ये काही ना काही फरक असणारच की. तुझं टेन्शन घेऊ नकोस. काय झालं? काय नाही, आम्ही युवराजला समजायला वर गेलतो, तिकडे माधुरी त्याला आधीच समजत होती. मग आम्ही खाली निघू ना. वहिनी अहो, काय करायचं माझं मलाच कळना झालं. मी एक सांगू का सूरज भाऊजी, मला वाटतंय तुम्ही माधुरीशी लग्नाचा विचार करायला हवा. माधुरी इतकं युवराजला कोणीच चांगलं समजून घेऊ शकत नाही. युवराज त्यांच्यावर चिडला तरी त्याचा राग लागेल, निघून जातोय. तुला सांगतो सूरज, अरे युवराजला समजायची चांगली टॅक्ट आहे त्यांच्याकडे. खरंच भाऊजी, तुम्हाला जर का माधुरी पसंत असेल ना, तर तुम्ही तिच्याशी लग्नाचा विचार करायलाच हवा. तुमच्यातली आणि युवराज मधली दरी माधुरी एक ना एक दिवस नक्की मिटवणार. आपण युवराजला त्याचा वेळ देऊया. माधुरी तेवढ्या वेळात युवराजला नक्की समजावी. ठीक आहे, तुम्ही एवढं म्हणताय तर मी हाय तयार लग्नाला. पण युवराज याची काळजी तू आमच्यावर ना माधुरीवर सोडून दे. माधुरी त्याला बरोबर शांत करणार. हो, आणि माधुरीची सगळी जबाबदारी माझी आणि राणाजींची. तुम्ही फक्त लग्नाला तयार व्हा. काय हो, आज दमलायत वाटत खूप, दगदग झाली का? होय, लई पिट्ट्या पडल्या आज. अहो आम्ही करेक्ट तपास केला होता बघा, हातात आलं असत काहीतरी. पण जाऊ द्या, बाहेरचे शोक घरात कसला. हो हळू, सांच्यापासून मध्ये मध्ये लई शिकायत होते. सर्दी म्हणून डोकं लई दुखायला लागल्यावर आणि त्यात उद्या बंदोबस्त आहे, काय करायचं काय कळना झालं. ऐक, तुम्ही काही काळजी करू नका. ह्या डोके दुखीवर आणि सर्दीवर माझ्याकडे एक उत्तम उपाय आले. आता यांनी बरं वाटेल. आता बरं वाटेल बघा.
वाटणारच की वेक्स पेपर तुमचा प्रेमाचा हात दोन्ही असताना डोकेदुखी पळणारच की. आता ओघात जास्त लाडा ठेवू नका, झोपा लवकर, उद्या खूप महत्वाचा दिवस आहे. अंजली, माधुरी सारखी समजदार साधी भोळी पोरगी सूरजला मिळेल असं वाटलं नव्हतं बघ. हो ना, मामांनी अगदी योग्य मुलगी शोधून दिली. तो देव माणूस आपल्या आयुष्यात आला ही देवाची कृपाच म्हणायची बघ. खरंच मामांमुळे सूरज भाऊजींना घटस्फोट मिळाला, त्यांचा नवीन बिझनेस सुरू झाला आणि माधुरी सारखी चांगली मुलगी सुद्धा मामांमुळे सूरज भाऊजींना मिळाली. तुम्हाला माहिती होता का काल ना सूरज भाऊजी आणि युवराज मध्ये थोडेसे खटके उडाले. माधुरीने युवराजला इतकं छान समजावून सांगितलं आणि सूरज भाऊजींनाही नीट सांभाळून घेतलं. सूरज भाऊजी या ना बसा. गोदाक्का, भाऊजी तुम्हाला माहितीये काल राणाजी माधुरीचं एवढं कौतुक करत होते ना माझ्याकडे, मला म्हणत होते माधुरी सारखी योग्य मुलगी सूरज भाऊजींना शोधून सुद्धा सापडणार नाही. सूरज खरं आहे का हे, खरंच माधुरी समजूतदार आहे? समजूतदार आहे, चांगली आहे, अरे मग अशा मुलीला लग्नाला नाही म्हणणं बराबर आहे काय? माझं कारण वेगळं आहे गोदाक्का. काय युवराज ना हो, पण माधुरीचं आणि युवराजचं किती पटतं ते तुम्ही सुद्धा बघितलंच आहे की. मला काय वाटतंय माधुरी सारखी चांगली मुलगी तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. सूरज खरंच तुला माधुरी आवडत असेल तर लग्नाला होय म्हणून टाक. भाऊजी माधुरी सारख्या मुलीची आपल्या घराला खूप गरज आहे. तू नाही म्हणत नाहीस म्हणजे तुझा होकार आहे असं समजतो बघा. हा मग ठीक आहे, आता माधुरी जेव्हा कोल्हापूरवरनं परत येईल ना तेव्हा तिच्याशी नीट बोला आणि तिला होकार द्या. काय चला बाई, देवच पावला म्हणायचा. मग आता पुढचा प्लॅन काय? अरे मला त्या घरात तरी घुसू दे आधी, मग सांगतो की. तोवर आम्ही काय करायचं? माशा मार, तुम्ही त्याच लायकेच आहात, तसा बी साहेब तुमच्यावर घार काढू नये, मारा. कोणाचा आहे फोन? काय माहित, आता तुझा नंबर कोणाकडे असणार? आपल्याच माणसाचा असणार किंवा कंपनी वाल्याचा असतो. कंपनीचा फोन असेल तर मीच बोलतो आता, त्यांच्या मला जाम आवडते. येईल ना तुला तर लईच मजा येईल. आमचं करपणा नुसतं. हॅलो, नमस्कार मॅडम, आम्ही ते एस पी फायनान्स कंपनीकडनं बोलत असतोय बघा. तुम्हाला लोन पाहिजे काय? ते लोन बिनचं सोड आधी, तू कोण आहेस ते सांग आणि माझा नंबर कुठं घावला रे तुला? ते काय आमची एस पी कंपनी असते बघा, फायनान्स कंपनी, ते आम्हाला नंबर देत आहे, आम्ही लोन देतात सर बघा. तुम्हाला लोन पाहिजे काय? मला लोन नकाय, उलट ही अक्कात समजांना लोन देत असतो. मॅडम हॅलो हॅलो, ए भुसनाळ्या, तुला एक डाव सांगितलेलं कळत नाही का? मला लोन नकाय, ठेव आता. मॅडम मॅडम माझं ते ऐकून तर घ्या तुम्ही. फोन मध्ये घुसून मारीन तुला मी, ठेव. तुला एक डाव सांगितलं कळत नाही काय? हा मॅडम मॅडम, हा मॅडम, ते आमचं एक डाव ऐकून तर घ्या. मॅडम काय आमची कंपनी 2 लाखापर्यंत लगेच लोन देते बघा होय, आणि ते एक बी कागदपत्र पाहिजे नसते आम्हाला, काय बी गॅरंटी पाहिजे नसते. तुझे पैसे लईत वर आलेले दिसतात रे, तू ये तिकडे आता. मॅडम पत्ता देता हो काय तुमचा? बँगलोर हायवेच्या बाजूला एक प्रकाश नावाचा ढाबा आहे, अर्ध्या तासात
ते लगेच पोचतो मी, आलोच. ठेवतो, धन्यवाद मॅडम. गेम येतोय आणि आज यो गेम वाजलाच पाहिजे. लय वात आणलाय ह्याने. जे काही मिळेल त्याच्याकडे ते समद घ्या आणि ह्याला जाळून टाक. तू जा पेट्रोलची सोय कर. अक्का एवढे तेवढून मर्डर कशाला? पैसे घेऊन दूध 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 पाठवून देऊ की? नाही, ह्यांनी माझं टाळकं फिरवलंय तेव्हा ह्याचं टाळकं फोडल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. निघ आणि पेट्रोल आण. नाही नाही, हाय गाडीत हाय काय? येऊ दे आता, मला सांगतोच बरोबर. तुम्ही माझ्यासाठी हरला ना? तुझ्यासाठी हरलो. बोला, काय बोलायचं होतं ते? मी आयुष्यभर तुझ्यासाठी हरायला तयार आहे. म्हणजे ते लग इन करणार माझ्या संग. काय खुशबू सुरू आहे? मी हे लगीन होऊ देणार नाही. हे पोरग नको तवाकड मरते. काय करायचं या पोराच? मी जा. अरे युवराज, तुझ्या युवराज. अरे काय झालं, तू इथे का आलायस? आणि असं दोन मोठी लोक बोलत असताना यायचं नाही हा? चल चल चल. नाही नाही, मी नाही येणार. मी मालक आहे. हो हो, तूच मालक आहेस की? नाही कोण म्हणतय, पण आता तू चल आतमध्ये. अरे अरे बाळा, मी गंमत आणली आहे तुझ्यासाठी. चल चल, तुला दे. चल चल चल. अरे असं काय करतोयस? हट्ट नाही करायचा. गंमत आणली आहे, गोदात पण बोलवतोय तुला. चल चल आत, चल चल लवकर. युवराज, अरे काय असं नाही करायचं. गंमत आणली आहे ती, मला राजा लक्ष्मीला देऊ का मी गंमत? नाही. तुला देणार आहे की नाही? सोड मला. चल सोड. अरे सोड मला, मी नाही नाराज. मी नाही नाराज. चल म्हणते ना. चांगला सांभाळ करताय माझ्या नातवाचा. चुलती गुरासारखं वाढतीये त्याला आणि बाप निर्लज्जासारखं हसतो. या तू काय घाबरू नकस रे, मी आली आता. तुझा छळ होऊ द्यायची नाही मी. अहो नाही, तुम्ही समजताय तसं काही नाहीये. तसं नाही मग कसं हाय? पोटच्या पोरासारखं तुमच्या नातवाला सांभाळीन असं मोठं तोंड करून कोर्टात बोलली होतीस ना? मग आता काय झालं? जनावराला ओढल्यासारखं ओढतीस माझ्या नातवाला? हो मामी, उगा काय बी बोलू नका. तुम्ही पाहिजे तर विचारा तुमच्या नातवाला. अरे वा, आता माझा नातू झाला काय? आणि तुमचा कोणीच नाही काय? नवीन बायको मिळती म्हटल्यावर आपल्या पोराला आपलं म्हणायची लाज वाटते वय. तोंडाला येईल ते बोलायचं काम नाही. मला जे पाहिजे ते मी बोलीन. कोण अडवणार आहे मला?
मामी काय झालं? तोंड वर करून काय झालं विचारायला लाज वाटत नाही भाई तुला? मी माझ्या नातवाला सावध राहायचा जात होऊ देणार नाही. तुम्हाला कुणी सांगितलं जात होणार आहे म्हणून? मग ही सटवी कोण हाय? पहिला हिला घराच्या बाहेर काढा. एक मिनिट, आमच्या घरात आम्ही काय करायचं ना ते आमचं आम्ही ठरवू. ए तू गप्पच बस ग, तुम्हा नवरा बायकोंसारखं खोटं बोलणार या जगात कुणी नाही. आत्या तुम्ही त्या दोघांनी काय बी बोलू नका. तुम्हाला जे बोलायचं ते मला बोला. आता बोलणार नाही मी, करूनच जावते तुला. राणा ना, याच काय करायचंय? हे बघ, तारखेनुसार नोंद करून घे आणि समजा स्टेशन डायरीत लिह. बर. बोला की. हॅलो, कुठे आहात तुम्ही? स्टेशनात आहे. बोला की, काय झालं? अहो ऐका ना, मी मामांशी बोलले. माधुरीला मामांशिवाय दुसरं कोणीच नाही आहे, म्हणजे ती अनाथ आश्रमात वाढली आहे. अनाथ आश्रमात? हो, लहानपणीच तिचे आई बाबा वारले, मग मामांनी तिला त्यांच्या घरी आणलं होतं. असं दे की, आपला माणूस महत्वाचा. हो बरं, पण आता लग्नात माधुरीचे कोणीच नातेवाईक नसणार. असं म्हणताय? आपण आहोत की तिचे नातेवाईक. हो, आणि तिकडे जाऊबाईंच्या मम्मी सुद्धा आल्या होत्या. काय? हो, मामांनी त्यांना बोलवून घेतलं होतं. यापुढे सूरज भाऊजी आणि माधुरीच्या संसारात लक्ष घालायचं नाही अशी ताकीदच दिली आहे त्यांनी. मामांनी एक भारी काम केलं बघा. हो, मामा आपल्यासाठी एवढं सगळं करताय आणि मी मात्र माधुरीची चौकशी करायला गेले होते तिकडे. मामांनी आता माधुरीची सगळी जबाबदारी घेतली आहे. मला तर अगदी ओशाल्यासारखंच झालं. असू द्या, खात्री करून घेतली असं म्हणा आणि सोडून द्या. बरं आहे का? तुम्ही उगा आता टेन्शन घेऊ नका, तुम्ही लग्नाच्या तयारीला लागा. हो, मी तयारीला लागते, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही आत्ताच्या आता सुट्टीचा अर्ज टाकून द्या. सुट्टी? हो, मग काय तुम्ही तिकडे पोलीस स्टेशन मध्ये आणि आम्ही इकडे तयारी करायची असं करायचंय का? नाही नाही नाही, ठीक आहे, मी टाकतो अर्ज. हा टाका. बर बर, ठेवू का? हा. जैन साहेब, एक काम होत, तू परत त्या टोळीच्या केस बद्दल काय सांगणार असशील तर अजिबात सांगू नको. अहो नाही साहेब, जरा घरचं काम होत. काय? भावाचं लगीन आहे, तेव्हा जरा सुट्टी पाहिजे होती. ठीक आहे. अरे लग्न काय परत परत होतं का? तू एक काम कर, अर्ज दे, मी बघतो काय ते. ठीक आहे. आणि बघ, काही इमर्जन्सी निघाली तर तुला मात्र ताबडतोब यावं लागेल. अहो चालते की साहेब, ड्युटीसाठी कवा बी हजर. ठीक आहे, येतो. जैन साहेब, माधुरीला आई बाप नाहीत. या दुनियेत जर तिचं कोण असेल का नाही ते फक्त मी आहे. माधुरी अनाथ पोरगी आहे, वनश्री अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली. थांबा थांबा थांबा, इथेच थोडा. किती झाले? राहू द्या. बोला, काय काम होतं? मला तुमच्या इथल्या एका मुलीची माहिती हवी होती, मिळेल का? नाही हो, तशी देता येणार नाही. अहो बघा ना प्लीज, महत्वाचं आहे माझ्यासाठी खूप. अहो किती पण महत्वाचं असू द्या, तशी माहिती देता येणार नाही. हे बघा, तुम्ही जरा माझी गरज समजून घ्या ना. एका घराचा प्रश्न आहे,
माहिती मिळाली ना की ती फक्त खरी आहे का खोटी आहे एवढंच फक्त मला बघायचंय. अहो सांगितलं तुम्हाला एकदा तशी देता येणार नाही माहिती. अहो प्लीज माझी गरज समजून घ्या, महत्वाचं आहे खूप. अहो नाही देता नाही सांगितलं ना. प्लीज प्लीज एकदा बघा ना प्लीज. अहो एकदा सांगितलं तुम्हाला तशी माहिती देता येणार नाही म्हणून. अहो असं काय करता, एकदा ट्राय तर करा, महत्वाचं आहे खूप. काय झालं मॅडम? शाबाई एका मुलीची माहिती विचारत होत्या. अशी कुणालाही माहिती सांगता येत नाही आम्हाला. हे बघा मला माहिती आहे हे सगळं, पण ही माहिती मिळणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही इथल्या अनाथ आश्रमातल्या एका मुलीला आमच्या घराची सून करून घेतोय. मला फक्त काही बेसिक प्रश्न विचारायचे. ती अनाथ आहे हे माहिती असूनही तुम्ही लग्न करायला तयार आहात? हे बघा आम्हाला फक्त माणूस महत्वाचा आहे. मी तिच्या आई वडिलांबद्दल खानदानाबद्दल काही प्रश्न विचारणार नाही तुम्हाला. मी फक्त साधे काही बेसिक प्रश्न विचारणार आहे. आणि मी सुद्धा एक शिक्षिका होते, मला सगळे नियम माहिती आहेत. मला फक्त माझ्या घरासाठी माहिती हवी होती तेवढंच. प्लीज आता नाही म्हणू नका प्लीज. बर ठीक आहे, नाव काय मुलीचं? माधुरी मोरे. जीवन माधुरी मोरेचं रेकॉर्ड चेक करा जरा. हा मॅडम. थँक्यू. माधुरी सरनाईक. कसली कपडं माझी? अरे असं काय करायलायस मर्दा, लगीन आहे तुझं, जरा स्वतःकडे बघ, अवतार जरा ठीक ठाक कर. काय किती ते काय नाही, युवासाठी नवी कपडे घ्यायची म्हणजे घ्यायची. जरा पोरीकडे बी ध्यान द्या का, तुमचं तुमचंच नुसतं बोलणार आहे. अरे माधुरीसाठी चार साड्या दागिने चार घ्या की. अगो दादा काही नका, मला तसं बी दागिन्यांचा सोस नाही. अगं डोरलं तर घ्यायला पाहिजेच की. हा ते घेऊ की. हा मग त्याच्या बरोबरच चार दागिने खरेदी करायचं. अगं गायकवाडांची सून शोभायला पाहिजेच का नाही? हा अंजली तू जा बरोबर, आणि तूच पुढवून हिच्यासाठी चार साड्या आणि दागिने खरेदी कर. वहिनी मग आपण सगळी मिळून जाऊया की? होय, एक एक काम हाता एक केलेलं कवा बी चांगलं. चला मग आवरा. हा आवरून येतो. कळलं नाही? काय नाही कळलं. काय अंजली बाई, काय झाले? काय बी घेणं देणं नसल्यासारखं वागायले. तुम्हाला माधुरीचं खरं रूप माहीत करून घ्यायचं तर माझी शिंदे गोडाऊन माळवाडी या ठिकाणी गाठ घ्या. हे काय? तेच तर मला काहीच कळत नाहीये. काल ती सगळी अनाथाश्रमाची गोष्ट झाली आणि मग रात्री हा मेसेज आला. राणाजी मला फार भीती वाटते हो. आपण एकदा सगळी याची चौकशी करूयात का? आपण घाईघाई नाही ना करत आहोत. ऐका, घरात समजे लग्न तयारीमध्ये लागलेत, उगा कुणासमोर यो विषय काढू नका. आपण एक काम करू, आपण जाऊन चौकशी करू, उगा मला डाऊट नकत असला. घ्या, मी आवडून आलो लगेच, मग जाऊ आपण. हो युवराज, आता लग्नामध्ये मस्त मस्त कापड घ्यायची तू असली. मला ना काय काय असं का, तू मस्ती नाही घेतली तर मला कशी मिळणार? युवराज दादा, पण मेहंदी काढायची काय? तू काढणार मेहंदी? मी काय पोरगी नाही मेहंदी काढायला. मालक आहे मालक. त्याला काय होत? फक्त
मुलींनीच मेहंदी काढायची असं काही नसतं. नाही काढणार. बर बाबा, आता नको काढू मेहंदी, पण लग्नात आपण लय मज्जा करायची बघ. स्वतःच्या बापाच्या लग्नात मी काय मज्जा करू? माधुरी मावशीला काय म्हणू? आई म्हणा. जसं मी माझ्या आईला आई म्हणतो तसं तुम्ही म्हण. नाही तर मम्मी म्हणा. अजिबात नाही. ती माझी आई पण नाही आणि मम्मी पण नाही. युवराज असं का करायला असा? माय मरू आणि मावशी जगो असं म्हण आहे. माधुरी चांगली आहे की स्वभावाने? युवराज आता मला भी पटायलंय माधुरी किती चांगली आहे ती आणि तू मस्ती किती जीव लावती आहे की नाही. हा युवराज दादा, माधुरी मावशी लय चांगली आहे. तुला माहितीये ती तुझी किती काळजी करती. मला ती काकी म्हणून लय पटल्या. वय आणि मला बी आता माझ्या ताईसा म्हणून वाटायल्यात. युवराज दादा असा राहू नकोस. हा आपण लग्नात लय मज्जा करायची बघ. चला चला पटा पटा. अरे सूरज, ते सांगायला विसरलो बघ. तुम्ही दोघ जण जावा आणि तुमच्या पसंतीची खरेदी करा. ते काय नवीनच आता? तू बोलला जाऊया म्हणून मी तयार झालोय. आता तूच कोळसा वाढायला लागलायस बे. नाही रे मर्दा, काय ते अर्जंट काम लागलंय मला. सुट्टी घेतल्यास नव्ह तू? आता अर्जंट काम लागलंय मला, त्याला मी काय करणार. मग अंजल तयाने आम्ही जातो. आता जे काय ऐकलं त्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. माझा बी खरं असेल का हे? पिंडका माणूस आहे ती. माधुरीचा भाऊ वाटते खरं आहे, पण त्याने सांगितलं ते माहो. एखादी बाई एवढ्या थराला जाईल असं नाही वाटत आहे मला. आणि माधुरीला तर रोज आपण घरी बघतोच आहे की. मला बी हे काय खरं वाटत नाही. 150 रुपयासाठी काय बी सांगितलं त्याने. पण मग माधुरीनं ती अनाथ आहे असं खोटं का सांगितलं? उगमानात संशय नको. मी पोलीस स्टेशन मध्ये रेकॉर्ड चेक करतो. हे बघा, तिच्या भावानं जेवढं काय सांगितलंय त्याच्या 5-10% तरी तिनं काय केलं असेल तर तिच्या नावावर गुन्हा दाखल असेल. मी बरोबर हुडकून काढतो. ठीक आहे, मी पण आता घरी जाते आणि तिच्या सामानात काही सापडतंय का ते बघते. होय, लग्नाच्या आधी माधुरीचं खरं रूप काय ते समजायलाच पाहिजे. होय, आपण हुडकून काढू. तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही निवांत घरला जा. राधे, बिगी बिगी आटी आज उद्या मध्ये समदा फराळ व्हायला पाहिजे बघ. वय वय, सनिदाच्या लग्नाची तयारी एकदम जोरात झाली पाहिजे. गोदा का लगीन लय नाही, पण जरा तरी जोरात व्हायला पाहिजे होत बघा. आता सूरजच नाही म्हणालाय तर मग आपण बोलून काय होणार आहे? पर तस नाही व, हे चोरून केल्यासारखं वाटत नाही काय? चोरून केल्यासारखं म्हणजे काय ग? गायकवाडाच्या चोरीचा मामला नसतोय, कळलं काय? अग बाई तस नाही, चार माणसं काय म्हणतील? आण त्या चार लोकांनी आमच्या समोर, आम्ही बघून घेऊ की चार लोक काय म्हणतील. चल चल फराळाकडे ध्यान दे. आणि हा ते मला पानाचं दे इकडं, मी साफ करून देते. चंदे, हा असं लय तुम्हाला फुटलाय तुला काय भानगड? म्हणजे माधुरीला कायम पाण्यात बघते असतो, आज तिचा लय सोमाळा आलाय म्हणून म्हणल. ते गोदा का माणसाचं गुण कळल्यावर कौतुक तर करायलाच पाहिजे. आणि राधे तुला सांगते,
लई भारी स्वभाव आहे बघ माझ्या ताई साहेबांचा. आता युवराजला सांभाळणार आहेत म्हणल्यावर आजपासून त्याच माझ्या ताई साहेब. बरं झालं बाई तू आलीस ते. गोदा का माधुरी नाही आले? नाही का ग? काही नाही. गोदा का थोरला त्याचा फराळच काही बी सांगू नाही गेला. राधे आवर बाई पटापट आवर मी जरा बघून येते. मी आलेच हा काय गोदा का मी आलेच. ए फराळकडे ध्यान दे. चल बाई आपण आटपूया लवकर लवकर. काय हुडकायला सर? काही नाही. अहो असं कसं काय नाही, हे बघ एवढं कपाट उघडलं बॅग घेतली काय हुडकायला सर? बोला की काही नाही. मी माधुरीची माहिती गोळा करते. कसली माहिती? कसली म्हणजे ती कोण आहे ते आपल्याला कळायला नको का? आता ती आपल्या घरात लग्न करून येणार म्हणल्यावर तिच्याबद्दल सगळी माहिती मिळायलाच पाहिजे. अहो परी असं दुसऱ्यांच्या बॅगेला परस्पर हात लावणं बरोबर नाही काय? वहिनी एवढं सगळं घडत होतं मला जरा तरी कल्पना द्यायची तुम्ही. काय चाललंय हे सगळं? तुमच्या काळजीपोटीच चाललंय सूरज भाऊजी. चौकशी तर करायलाच पाहिजे होती ना. करायला हवी होती पण अशी माघारी नाही. हो माधुरी तशातली नाही म्हणून तुम्ही सगळ्यांनी निवड केली ना तिची. आता दुसऱ्या तिसऱ्याचं ऐकून तुम्ही असं वागताय? हे एका पिंडक्याचं ऐकून काय वहिनी तुम्ही असं करशील असं वाटलं नव्हतं. समजी चौकशी केली. काय झालंय? माधुरीला आपण चौकशी केल्याचं आवडलं नाही. असा संशय घेतला कुणालाच पटणार नाही वहिनी. असू दे आता जे झालं ते झालं. अंजली बाई मी समजी चौकशी केली काय बी वाईट कळलं नाही त्यांच्याबद्दल. हा त्यांच्या भावानं जे काय सांगितलं त्यातलं काय पुरावे नाही सापडलं. मी समजा त्यांचं रेकॉर्ड चांगलं आहे उलट त्यांच्या भावाचा रेकॉर्ड खराब आहे. एकदा तडीपार होता. अंजली बाई बघा मला तर वाटतंय ते उगा अडकवायला लागले आहे समजा गुन्ह्यामध्ये त्याचे. बघा वहिनी विनाकारण दुखावला की नाही माधुरीला तुम्ही. जाऊ द्या मला. माझ्यासारख्या अनाथ मुलीला या घरात जागा नाही हे कळलंय मला. हो नाही नाही तसं काय बी नाही. तुम्ही उगम मनात राग धरू नका. राग नाही राणादा लई वाईट वाटले. माझ्यावर संशय घेतला. पण यात तुम्हाला सगळ्यांची काय बी चूक नाही बघा. माझच नशीब फुटकाय.
थांब माधुरी, अगं आमच्याकडनं झाली चूक, विसरून जा. माधुरी हे बघ, माहेरकडनं तुझ्या लग्नाची भेट चांगली आहे. चला आपण जाऊ इथन. काय झालं? मी सांगते समज. चला. अरे काय झालं? मला नाही राहायचं या घरात मामा, आणि हे लगीन बी नको मला. चला आपण जाऊया. अग पण काय झालं सांगणार का नाही मला? मामा, ज्या लोकांचा माझ्यावर विश्वासच नाही त्या घरात नातं कसं जोडू मी, सांगा तुम्ही. अग माधुरी, जरा नीट सांगशील का काय झालंय ते? मामा, मी सांगतो. यांचा भाऊ गाठ पडला होता, त्याने यांच्याबद्दल काहीतरी उलटी सुलटी माहिती सांगितली. मग मी यांना अंजलीबाईंनी ठरवलं की जरा यांची चौकशी करायची म्हणून. हे त्यासनी पटलं नाही. का पटलं नाही? काय ग माधुरी, अगं काय तू काय ह्यात? कसं आहे अगं, नंदिता संगट लग्न झाल्यावर लय लोक पस्तावलेत ही. तेव्हा दुसरं लग्न करताना चौकशी होणारच की नाही का? आणि त्यात ते तुझ्या येडपाट गुंड भावानं काय नाही ते सांगितलं त्यासनी, मग चौकशी तर होणारच. त्यांचं करतो बस आहे ते, नाही का? नाही मामा, पण आता आमची खात्री पटली. नाही राणा, बर सगळ्यांना सांगतो काय. अहो माधुरी का नाही म्हणजे तिचा भाऊ का नाही, तिला लई ताप देत होता वय, म्हणून शेवटी मी तिला माझ्या घरला घेऊन आलोय. अहो लांबच्या नात्यातला असलो ना तरी मामा आहे मी तिचा. आणि राहिला प्रश्न तो त्या अनाथ आश्रमाचा, तर माधुरीला तिची मागची ओळख पुसून टाकायची होती, म्हणून म्हणून तिनं सांगल्यामुळंच ती अनाथ आश्रमात राहत होती असं मी तुम्हाला सांगितलं. अहो तिला तिच्या भावापासून लांब जायचं होतं ना म्हणून. शेवटी काय तो टपकायचा तो टपकलाच. मामा. अरे राणा, हे समजा तुमच्यामुळं होतंय बघ. आमच्या घरात आजी काय खुशी आली आहे तुमच्यामुळं, नाहीतरी आधी समजा टेन्शनच होत. अरे राणा, अरे चांगलं काम करत राहायचं बाबा, आणि मी जगातल्या कुठल्या बी माणसासाठी हेच केलं असतं. तुम्ही तर घरातले आहात आणि मी कुठलं बी काम कट करत नाही बरं, मोबदला घेत असतो. मोबदला वय? अरे पुढं माग इलेक्शनला उभं राहिल्यावर मला मत द्यायला लागतंय बघ तुला. हो देणार की? गमतीचा भाग सोडूया, पर माझ्या भाचीनं जी काय माती खाल्ली आहे ती सुधारायची म्हणली तर जन्म खर्च घालावा लागेल. त्या मानानं मी काहीच नाही केलं रे. फक्त सूरज रावांचं इसकटलेलं आयुष्य मार्गी लागलं म्हणजे झालं, नाही का? लवकर लवकर मुहूर्त टळेल, या लवकर राहल. अरे नवरा नवरे ना म्हणजे बाबा, नवरा नवरे आले. झाली ना तुमची तयारी? समजी तयारी झाली. मग काय, आम्ही कवापासून तयार आहे, तुम्ही सगळे आले नाहीत. अग तू नव्हतीस ना घरात, त्यामुळं पुढं घालून आणायला कोण नव्हतं, म्हणून मी सगळ्यांनी घालून आणलं पुढं. आला मोठा कामाचा. बर मी काय म्हणतोय, इथंच बोलत बसणार आहे काय? मुहूर्ताचा वेळ टळून जाईल, छान सगळ्या लोकांना.
स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरे चिद्दनं बल्लाळं मुरणं विनायकं चिंतामणि तेवरं लेण्याद्रिं गिरिजाचक्रं विघ्नेश्वरे वोदरम्। कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान झालं बघा एकदाच लई टेन्शन होतं लग्नाचं। हो, एक मोठी जबाबदारी पार पडली। शुभमंगल सावधान। अरे माधू इकी लवकर। अरे ये भारी आहे, प्रत्येक फोटो मध्ये हाय वय लक्ष्मी। वय वय असू द्या, आमचं विसर निदा असू दे। चला फोटो काढायला। मला नाही काढायचं। अरे युवराज काय झालं मालक, आता असं करणार आहेस का? या की युवराज, असं नाही करायचं बा।
ये लवकर चल युवराज. राणाजी आता पुढे जातो, गृहप्रवेशाची तयारी करायची आहे ना, तुम्ही थांबा. नाही अंजली, मी विहासनी देवदर्शनाला घेऊन घरला जातो. चल येऊया सक्षमी, चल चल आम्ही जातो पुढे. अहो अहो माधुरी, देवाचं दर्शन घ्या. चला निघूया. होय चला, चल लक्ष्मी. अंजली बाई, जेवणाची तयारी करायला घ्या. काय अहो, नवरा नवरीचा गृहप्रवेश तर होते आधी, तुम्हाला आधीच भूक लागली. अहो नाही नाही, मी माझं म्हणत नाही, म्हणजे तुम्ही आणि गोदक्का जेवणाची तयारी करायला घ्या असं म्हणायचंय मला. अहो नाही तर माधुरी आल्याला कामाला लागलो, पहिल्याच दिवशी नवरीला कामाला लावायचं म्हणजे बरोबर नाही ना. अच्छा, म्हणजे नव्या वहिनीची लगेच काळजी पण वाटायला लागली होय. अहो नाही, अहो ती माधुरी आहे की नाही त्या घरात आल्याला कामाला लागतील म्हणून म्हणलं मी. तुम्ही काही काळजी करू नका, मी तिला एकाही कामाला हात लावू देणार नाहीये. ऐका की, मला एक कोडं पडले हो. कुठलं? माधुरीला मी माधुरी म्हणू का वहिनी म्हणू, म्हणजे त्या घरात आल्या तेव्हा त्या वहिनी नव्हत्या, त्यासनी वहिनी कसं म्हणणार. आता ते माझ्या वहिनी झाल्या पण मला त्यासनी माधुरी म्हणायची सवय, काय म्हणू मी. आता ते मला नाही बाबा सांगता येणार, तुम्हाला जे मनापासून वाटतंय ते तुम्ही म्हणा. अहो सांगा की, मला बी काय कळना झाले हो. हे बघा, एकतर माधुरी तुमच्यापेक्षा वयाने लहान आहे. हा, ती माझ्या बारक्या वहिनीसारखीच आहे, आपली रेणू आहे का नाही एकदम तशी. हा मग तिला एकेरी नावानं हाक मारली तरी काही हरकत नाही, माधुरी म्हणा. चालतंय माधुरीच म्हणतो. चालेल. ती सुपारी घ्या. लगीन झाल्यावर बायकांच्या चेहऱ्यावरती तेज येत ना. इकडे बघा. माधुरी ऐक, कसे दिसते ते तरी सांगा. ऐक ऐक,
हे सगळं माझ्यापेक्षा माझ्या मुलासाठी आणि घरासाठी करतोय मी. सध्या युवराज जास्त महत्वाचा आहे मला. त्याला लांब करून नाही चालणार. कुठं आहे तो? मी पण हे लग्न युवराज साठीच केले. आणि तुमच्यासाठी पण. तुम्ही नका काळजी करू, मी बघतो युवराज कुठे. माधुरी मावशी पण बोललेली नाही. अरे तिचं लगीन झालंय म्हणजे गडबडीत आहे. तू नको वाईट वाटून घेऊ. पण आता माझ्या संगत बोलणार कोण? कोण बोलणार म्हणजे ती बहीण आहे की बोलायला तुझ्या संगत. चल आज चल. नको ग. चल की नको म्हणलं नव. सोड. नको म्हणलं नव. भूकंप. लक्ष्मी काय झालं? युवराज लागलाय ना. लागलाय ना. लागलं नाही ना. नशीब यांना काही झालं नाही दोघांना. अरे देवा हे बिताड कस काय पडलं? माहित नाही. मी तर बसलो होतो आणि एकदमच पडलं. अरे देवा बरं झालं वाचले. अशी कशी पडली भिंत? वहिनी जुनं मातीचं बांधकाम आहे. भुसभुशीत झाली असणार भिंत. अरे देवा हे बिचार आजच पडायचं होत. नाट लागला म्हणायचा. अहो आपण जुना वाडा दुरुस्त करताना फक्त सिमेंटचा गिलावा दिलाय. आतमध्ये समधी मातीचं असणार. अरे नशीब बाई पोरं बचावली. चला रे पोरानाथ. किती घाबरले. राणा घेऊन चले. चला तुम्ही बी. चला चला आज चला समधी. युवराज गायकवाडांच्या वाड्याची पडझड तर तवाच सुरू झाली. जेव्हा वाड्यावर माझी नजर पडली. तुमच्याकडनं एक एक करत सगळं हिरावून घेणार आहे. आणि सुरुवात या वाड्यापासून. खेळत नको का बसू दे इकडे. राणादा आपलं नवं घर कसं असणार? चांगलंय की? मला का नाही नेलं बघायला? आता गेल्यावर बघ की. राणादा साहेबाला जागा आहे ना? अगं ठिकाणा जागा आहे. तू काय बी काळजी करू नकस. आपलं जसं वाडे तसंच आहे. नाही थोडं वेगळं आहे. माझी शाळा माझ्या शाळेपासून लांब आहे काय? जरा लांब आहे पण मी तुला सोडत जाईन की रोज. राणादा आपण आपल्या मनातल्याच घरात का नाही राहत? राजलक्ष्मी अगं तू आम्हाला मदत करतेस का प्रश्न विचारून वेळ घालवतेस आमचा? तूच तर म्हणतेस प्रश्न विचारायचे असतात. अगं हो पण अभ्यासाचे विचार ना. घराचे कशाला विचारतेस? ठीक आहे. इटलीची राजधानी कोणती? काय ते अभ्यासाचे प्रश्न.
ते पाई तू नका ते प्रश्न विचारू नकस, आपण सामान भरूया पटक दिसी. नव्या घरात गेलास की नाही की तुला हवे ते प्रश्न विचार. हळूहळू सावकाश खालती ठेवा ना तुम्ही. अगं बाई लवकर झाली सगळी आवरावर, आता झोपूया. होय चला. गोदा का नाही ग अंजली, माझ पाय नाही उठण. मला या वाड्यात निघावस वाटत नाही. नाही, माझ्या जण हे वाडा सोडून जायला होणार नाही. पण काहीतरी काहीतरी करूया ना, मला या वाडा सोडून नाही जायचं. आपण पूर्ण वाडा दुरुस्त करूया. नाही राजलक्ष्मी, नका रोडू तुम्ही.